फलटण तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढता वाढता वाढे. नूतन पोलीस उप अधीक्षकांसमोर तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचं आवाहन. फलटण तालुक्यातील ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, अवैध दारू धंदे, वाळू चोरी, मोटारसायकल चोरी, मारामाऱ्या तसेच पाळीव प्राण्यांच्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. राजकीय वजन आणि पोलिसांशी असलेले अर्थपूर्ण संबंध यामुळं मटका आणि अवैध दारू विक्रीला ऊत आला आहे. राजरोस वाळूची चोरी होते. या घटना घडत असताना संबंधित पोलीस यंत्रणा मात्र जुजबी कारवाई करण्यात धन्यता मानत आहे. अवैध धंदेवाल्याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी त्यांच्यासोबत अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात पोलीस मग्न असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळं गेल्या आठवड्याभरामध्ये झालेल्या कारवाईमुळं फलटण ग्रामीण आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काम करणाऱ्या पोलिसांच्यावरतीच संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. गेल्या आठवड्याभरामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या पथकानं फलटण शहरातील एका मटका अड्ड्यावर छापा टाकला. या पथकानं मटका अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हे ठिकाण येते त्या पोलिसांना या अड्ड्याची कल्पना होती का नाही असा प्रश्न नागरिकांच्यामधून विचारला जातो आहे. 2 दिवसापूर्वी साताऱ्याच्या LCB पथकानं पाळीव जनावरांची चोरी करणारी टोळी अटक केली. अर्थात ही टोळी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पकडली. त्यामुळं फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस नेमकं करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या पार्श्वभूमीवरती नूतन DYSP तानाजी बर्डे फलटण तालुक्यातील गुन्हेगारी आणि अन्य बेकायदेशीर घटना रोखण्यासाठी काय नेमकं पाऊल उचलतात याकडं फलटणकरांचं लक्ष लागून आलं आहे. प्रतिनिधी संदीप खवळे, AB माझा फलटण.